नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात जलसंधारणाच्या कामांची काटेकोर अंमलबजावणी करणार मुख्यमंत्री. दूध उत्पादक शेतकऱ्यांना 20 रुपयांचा किमान खरेदी भाव मिळाला नाही तर राज्य सरकार कठोर कारवाई करणार. उत्पादन क्षेत्रात महिलांना रात्रपाळी करायला परवानगी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कामगिरीचा आढावा. बँकांमध्ये सोनं तारण ठेवून त्यावर व्याज देणारी केंद्र सरकारची योजना प्रायोगिक तत्वावर सुरू. हंगेरीचे साहित्यिक लैझलो क्रांझान होराकी यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्रदान. बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर. कसोटीत हरभजन सिंगचं पुनरागमन. एकदिवसीय संघात धवल कुलकर्णीचा समावेश. आणि राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात मोठी वाढ. विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट. आणि आता सविस्तर वृत्त. राज्यातल्या शेतीचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवण्यासाठी जलसंधारणाचा जलयुक्त शिवार हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला असून त्याच्या अंमलबजावणीकडे बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जाची पुनर्रचना करून त्यासाठीच्या व्याजदरात निम्म्यानं कपात करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत दिली. युती सरकारला 6 महिने पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघानं आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकऱ्यांना 20% कृषी कर्ज देण्याची परवानगी खासगी बँकांना देण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांकडून 20 रुपयांपेक्षा कमी किमतीत दूध खरेदी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करणार असल्याचा निर्णय झाल्याचं ते म्हणाले. त्याचबरोबर यासंदर्भातला कायदा केंद्र सरकारचा असल्यानं त्यांच्याशी विचारविनिमय करून दूध खरेदी दरात वाढ करण्याबाबतचा कायदा नव्यानं करण्यात येईल असा निर्णय विधिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कंपनी अधिनियमात बदल करण्यात आले असून महिलांना उत्पादन क्षेत्रात रात्रपाळी करण्याची परवानगी देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला असं ते म्हणाले. पूर्वीच्या 2500 आदिवासी विद्यार्थ्यांऐवजी आता 25000 आदिवासी विद्यार्थ्यांना नामांकित शाळेत शिकवायचा निर्णय झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या चीन दौऱ्यात पायाभूत सुविधांबरोबरच सेवा आणि उत्पादन या क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी चीनमधल्या सर्व संबंधितांशी सकारात्मक चर्चा झाली असून त्याचे दृश्य परिणाम नजीकच्या काळात दिसून येतील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आपली नियमित चर्चा होत असून सर्व निर्णय एकमतानं घेतले जात असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. इतर घटक पक्षांनाही सत्तेत योग्य स्थान लवकरात लवकर देण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं आपल्या मंत्रिमंडळातल्या वरिष्ठ मंत्र्यांशी चर्चा केली. 3 देशांच्या दौऱ्यावरून काल रात्री परतल्यानंतर पंतप्रधानांनी अरुण जेटली, राजनाथ सिंग, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू आणि नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली. आजच्या बैठकीलाही हे मंत्री उपस्थित होते. तसंच भाजपा अध्यक्ष अमित शहा देखील या बैठकीला उपस्थित होते. आपल्या सरकारनं केलेल्या कामगिरीची माहिती जनतेपर्यंत कशा प्रकारे पोहोचवता येईल याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. बँकांमध्ये सोनं तारण ठेवून त्यावर व्याज देणारी एक योजना सरकारनं प्रायोगिक तत्वावर सुरू केली आहे. या योजनेत किमान 30 ग्रॅम सोनं बँकेत ठेवावं लागेल आणि या तारणावर मिळणारं व्याज करमुक्त असेल. किमान 1 वर्षासाठी सोनं बचत खातं उघडणं आवश्यक आहे. त्यावरचं व्याज पैशाच्या किंवा सोन्याच्या रुपानं दिलं जाणार आहे. येत्या 2 जूनपासून ही योजना सुरू होणार आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी सरकारनं मोठ्या प्रमाणावर विशेष निधीची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये दिली. सरकारनं गेल्या वर्षभरात विविध क्षेत्रात समाधानकारक कार्य केलं असून कार्यपद्धतीत सुधारणा होऊन पारदर्शकता आली आहे. संपूर्ण जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं. देशात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना सरकार सर्वतोपरी मदत करेल. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं.
एनआयए अर्थात राष्ट्रीय चौकशी संस्थेनं आज इसिसचा कार्यकर्ता अरिफ माजिद विरुद्ध मुंबईच्या विशेष न्यायालयात 8000 पानी आरोपपत्र दाखल केलं. ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणचा रहिवासी असलेल्या माजिदला गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरला तो इराकहून मुंबईत उतरल्यावर अटक झाली होती. इसिस, माजिद आणि त्याच्या 3 मित्रांविरुद्ध बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंडविधानाच्या 125 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारताशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या आशियाई देशांविरुद्ध युद्ध पुकारल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. माजिद आणि त्याचे 3 मित्र अभियंते असून माजिद सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर इतर 3 फरार आहेत. सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा वाद दिल्लीचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल यांनी संयुक्त बैठक घेऊन चर्चा करून संपुष्टात आणावा असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात राजनाथ सिंग यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेतली. प्रधान सचिवपदाच्या नियुक्तीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं. दिल्ली सरकारच्या कामकाजात केंद्र सरकारनं हस्तक्षेप करू नये, दिल्ली सरकारला स्वतंत्रपणे काम करू द्यावं असं आवाहन या पत्राद्वारे केजरीवाल यांनी केलं आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी गेल्या 4 दिवसात केलेल्या नियुक्त्या घटनाबाह्य असल्याचं नायब राज्यपाल नजीब जंग यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं मागील 1 वर्षात सामाजिक क्षेत्रात होणाऱ्या खर्चात मोठ्या प्रमाणात घट केली असून सामाजिक असमानता दूर करण्याच्या विचारधारेला सरकारनं छेद दिल्याचा आरोप अखिल भारतीय काँग्रेस समितीचे प्रवक्ते पी एल पुनिया यांनी केला आहे. ते आज नागपूर इथं एका पत्रकार परिषदेत बोलत होते. केंद्र सरकारनं सामाजिक क्षेत्रातल्या योजनांमध्ये 66,222 कोटी रुपयांची घट केली असून मागासवर्गीय क्षेत्रांच्या अनुदान निधीत 5,900 कोटींची घट करण्यात आल्याची माहिती पुनिया यांनी यावेळी दिली. रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातील कळंबसुरे प्राथमिक शाळा ही डागडुजीच्या प्रतीक्षेत उभी आहे. शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. या शाळेच्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा. रायगड जिल्ह्यातल्या उरण तालुक्यातली ही आहे कळंबसुरे प्राथमिक शाळा. पहिली ते 5वीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेमध्ये 6 खोल्या आहेत आणि या ठिकाणी 3 शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेची इमारत मोडकळीला आली आहे आणि शाळेच्या मागे 3 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या 2 खोल्यांचं बांधकामही निकृष्ट दर्जाचं आहे. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी गळत असतं, त्यामुळे विद्यार्थी इथं धड शिकूही शकत नाहीत. ही इमारत केव्हाही कोसळण्याचा धोका निर्माण झालाय, त्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच शिकावं लागतं. 2 महिन्यांपूर्वी रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता कळंबसुरे गावात आले असता त्यांनी 2 महिन्यांच्या आत या प्रश्नी लक्ष घालून शाळेच्या इमारतीसाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली होती. मात्र अद्यापही या इमारतीच्या सुरक्षेसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. पहिल्यांदा इथे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाही ही दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, इथले स्थानिक जे पद आहेत, जे कमिट्या वगैरे आहेत, व्यवस्थापन कमिटी, त्याच्या अगदी ग्राम शिक्षण कमिटी, यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं नसल्यामुळे या शाळेची अशी अवस्था झाली. इथले सरपंच सुशील राऊत यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायतीकडे निधी नसल्याचं सांगण्यात येतं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या शाळेकडे आता प्रशासनानं लक्ष द्यावं अशी मागणी इथल्या नागरिकांकडून होत आहे. आम्ही प्रत्येक वेळी येतो, पाहतो या शाळेची दुरावस्था. संबंधित जे पंचायत समितीचे अधिकारी आहेत, शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही वेळोवेळी सांगत असतो, परंतु त्याकडे कोणीच लक्ष देत नाही आहे. तर नक्की मला असा प्रश्न पडतो, याला जबाबदार कोण? मला तर आता असं वाटायला लागलं की याला स्थानिक, आमचे जे स्थानिक राजकीय कार्यकर्ते आहेत त्यांनी हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे. आपापसातली मतभेद आहेत काय, आपले राजकीय मतभेद आहेत, हे सर्व बाजूला सरून त्यांनी हा मुद्दा उचलून धरायला पाहिजे आणि शाळेसाठी काहीतरी करायला हवं. प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय मॅन बुकर पुरस्कार यंदा हंगेरियन साहित्यिक लैझस्लो क्राझान हुराकी यांना प्राप्त झाला आहे. लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम इथं काल रात्री झालेल्या पुरस्कार सोहळ्यात लैझस्लो यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. जगभरातल्या 10 साहित्यिकांमधून त्यांची निवड करण्यात आली असून साहित्य क्षेत्रातल्या उल्लेखनीय योगदानाची पुरस्कार निवड समितीतल्या परीक्षकांनी प्रशंसा केली आहे. जागतिक पातळीवर साहित्य क्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या लेखकांना दर 2 वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो.
बातमी क्रिकेटची. पुढच्या महिन्यातल्या बांगलादेश मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज मुंबईत झाली. कसोटीसाठी विराट कोहली तर एकदिवसीय सामन्यांसाठी महेंद्रसिंग धोनी संघाचं नेतृत्व करणार आहेत. तब्बल 2 वर्षांनी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगचं कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. या व्यतिरिक्त एकदिवसीय संघात मोठा बदल झालेला नाही. 10 जूनपासून ही मालिका सुरू होत असून 1 कसोटी आणि 3 एकदिवसीय सामने होणार आहेत. या दौऱ्यासाठी आघाडीच्या खेळाडूंना विश्रांती दिली जाईल अशी अटकळ होती. मात्र संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालच्या 5 सदस्यीय निवड समितीनं तसं काही केलं नाही. दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दौऱ्याला मुकला असून त्याच्याऐवजी मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीला एकदिवसीय संघात स्थान मिळालं आहे. एकदिवसीय संघ असा आहे: महेंद्रसिंग धोनी कर्णधार, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी. कसोटी संघ याप्रमाणे आहे: विराट कोहली कर्णधार, मुरली विजय, शिखर धवन, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धिमान सहा, आर अश्विन, हरभजन सिंग, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, वरुण एरॉन आणि ईशांत शर्मा. आणि आता हवामान वृत्त. नैऋत्य मोसमी पावसानं अंदमान समुद्र, निकोबार द्वीपसमूह आणि दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापला आहे. येत्या 36 तासात तो याच भागात उर्वरित ठिकाणी दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती कायम आहे. विदर्भाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट असून मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान काल वर्धा इथं 47.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये: मुंबई कमाल 34 किमान 28, नागपूर 47.31, पुणे 37.23, औरंगाबाद 43.29, नाशिक 38.23, कोल्हापूर 35.23, रत्नागिरी 34.27, सोलापूर 44.27 आणि अमरावती कमाल 45 आणि किमान 31 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात जलसंधारणाच्या कामांची काटेकोर अंमलबजावणी करणार मुख्यमंत्री. दूध उत्पादक शेतकऱ्यांना 20 रुपयांचा किमान खरेदी भाव मिळाला नाही तर राज्य सरकार कठोर कारवाई करणार. उत्पादन क्षेत्रात महिलांना रात्रपाळी करायला परवानगी देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कामगिरीचा आढावा. बँकांमध्ये सोनं तारण ठेवून त्यावर व्याज देणारी केंद्र सरकारची योजना प्रायोगिक तत्वावर सुरू. हंगेरीचे साहित्यिक लैझलोक राझन हुराकी यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार प्रदान. बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघ जाहीर. कसोटीत हरभजन सिंगचं पुनरागमन, एकदिवसीय संघात धवल कुलकर्णीचा समावेश. आणि राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानात मोठी वाढ, विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. बेटी बचाओ बेटी पढाओ या केंद्र सरकारच्या अभियानाविषयी अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ स्त्री रोगतज्ञ डॉ रेखा डावर यांना आज रात्री 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.